वेलकम संगीता भलसिंग या माझ्या सर्वांचे चॅनल वर बोर्ड प्रश्नपत्रिका आहे ही विषय राज्यशास्त्र किंवा इंग्रजीमध्ये म्हणतात पॉलिटिकल सायन्स बेचाळीस हा त्याचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे एक मार्च दोन हजार तेवीस म्हणजे या वर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे इयत्ता बारावीची ऐंशी गुणांची ही प्रश्नपत्रिका आणि तीन तास वेळ आहे ही प्रश्नपत्रिका एक मॉडेल म्हणून पुढच्या येत्या बारावीच्या विद्यार्थ्यांना उपयोगी ठरेल सराव म्हणून तुम्ही हे सोडवायला हरकत नाही आता ही प्रश्नपत्रिका जी आहे याचे स्क्रीनशॉट काढून घ्या याची उत्तरं मी वेळ मिळेल तसं मी देणार आहेच सध्या मात्र फक्त प्रश्नपत्रिका पहा प्रश्नपत्रिका आहे या वर्षाची एक मार्च दो अनिवारी, अनिवारी दोन हजार तेवीस राज्यशास्त्र या विषयाची इयत्ता बारावी सूचना वाचूया सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य अनिवार्य म्हणजे आवश्यक आहे दोन उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवतात म्हणजे प्रश्नपत्रिकेत उजव्या बाजूला कोणत्या प्रश्नाला किती गुण आहे ते सांगितलेलं असतं ते प्रत्येक नव्या प्रश्नाच्या उत्तराचा प्रारंभ नवीन पानावर करावा ही सूचना सगळ्यात महत्त्वाची आणि सर्वच विषयात वापरायची की मोठा प्रश्न नवीन प्रमुख प्रश्न तो नवीन पानावर घ्यायचा आहे चला तर पाहूया राज्यशास्त्री या विषयाची यावर्षीची ही प्रश्नपत्रिका इथे एक नाव दिलेलं आहे वेबसाईटचं डोकॅलिटी डॉट कॉम या वेबसाईटला एकदा व्हिजिट द्या ही अक्षरं हे शब्द जे आहेत ते क्रोमवर किंवा गुगलवर टाका ह्या वेबसाईटला भेट द्या त्याचं कारण असं इथे इयत्ता अकरावी बारावी या दोन्ही विषयांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चरच्या पीडीएफ फाईल आहेत प्रश्नपत्रिकेच्या पीडीएफ फाईल उत्तरपत्रिकेच्याही पीडीएफ फाईल टाकलेल्या आहेत पाहायच्या असतील तर वेबसाईटला विजिट करा प्रश्न पहिला तो प्रश्न पहिला जो आहे तो एकूण वीस गुणांचा आहे त्यामधला अप्रश्न जो आहे तो पाच गुणांचा आहे कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा आता विधान पूर्ण लिहायचं आहे फक्त उत्तराचा पर्याय लिहायचं नाही ते विधान लिहायचं त्याच्यामध्ये उत्तर लिहायचं उत्तराखाली दोन रेषा मारायच्या आहेत आणि नंतर एक वळ सोडून दुसरं विधान लिहायचं एक सोवियत रशियाचे विघटन टिंबटिंब या वर्षी झाले पर्याय एकोणीसशे एक्क्याण्णव एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे अठ्ठ्याण्णव आणि दोन हजार उत्तराचा पर्याय लिहायचा आणि मग विधान पूर्ण लिहायचं दोन परदेशी चॅनल भारतात येईपर्यंत टिंबटिंब हेच एकमेव दूरचित्रवाणीचे माध्यम होते पर्याय सोनी झी दूरदर्शन स्टार तीन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतीय महिलांचे साक्षरतेचे प्रमाण टिंबटिंब टक्के आहे पर्याय पासष्ट पॉईंट शेहेचाळीस सत्तर चव्वेचाळीस पॉईंट पन्नास आणि अठ्ठावन्न चार सरस सरंजामशाहीच्या विरोधात एकोणीसशे सदुसष्टमध्ये टिंबटिंबमदल टिंबटिंबमधील नक्षलवारी येथे आंदोलन करण्यात आले पर्याय गोवा पश्चिम बंगाल बिहार केरळ पाच एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तानच्या युद्धानंतर टिंबटिंब देशाची निर्मिती झाली पर्याय बांगलादेश श्रीलंका इंडोनेशिया म्यानमार उत्तर लिहायचं पूर्ण विधान लिहायचं पण ब खालीलपैकी कोणत्याही प्रत्येक गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा तीन गुण आहेत पहिला गट आहे अ एरिट्रिया इथिओपियापासून स्वातंत्र्य ब पूर्व तिमोर इंडोनेशियापासून स्वातंत्र्य क चेचन्या ब्रिटनपासून स्वातंत्र्य हवे चुकीची जोडी ओळखायची आणि दुरुस्त करून लिहायची पुढचा गट आहे दुसरा अ आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम गॅट एकोणीसशे अठ्ठेचाळीस ब जागतिक व्यापार संघटना डब्ल्यू टी ओ दोन हजार क जागतिकीकरण एकोणीसशे एक्क्याण्णव तिसरा गट अ नीती आयोग दोन हजार पंधरा ब आर्थिक सुधारणांच्या कार्यक्रमांची सुरुवात एकोणीसशे एक्क्याण्णव आणि क आर्थिक महिला सक्षमीकरण धोरण दोन हजार अठरा गटामध्ये चुकीची जोडी ओळखायची दुरुस्त करून लिहायची ब क प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा चार गुण आहेत त्याला एक शीतयुद्धोत्तर काळात अमेरिकेने जागतिक व्यवस्थेवर अधिपत्य गाजविण्यास सुरुवात केली कारण पर्याय आहेत तीन त्याच्यापैकी एक उत्तर लिहायचं अ आर्थिक क्षेत्रात बऱ्याच देशांनी समाजवादी अर्थव्यवस्थेचा त्याग केला ब युगोस्लावियाचे विघटन होऊन नवीन राष्ट्रीय उदयास आली क अमेरिकेच्या लष्करी आणि आर्थिक ताकदीला कोणीही आव्हान देऊ शकत नव्हते दोन भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे कारण आता तीनपैकी एक कारण निवडायचं अ भारत खनिज तेलाच्या बाबतीत समृद्ध आहे ब भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये आर्थिक गुंतवणुकीची गरज आहे क भारतात लोकसंख्या जास्त आहे तीन एकोणीसशे नव्वद साली भारताने आंतरराष्ट्रीय नाणे निधीकडून कर्ज घेतले कारण अ महागाई वाढ होऊन सार्वत्रिक रोष निर्माण झाला ब जलद औद्योगिकीकरण करण्यासाठी क एकोणीसशे ऐंशीच्या दशकात भारताला आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले चार स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारत पाक या दोन देशांमध्ये सातत्याने वाद सुरू आहे कारण अ जम्मू काश्मीरचा प्रश्न ब ब्रह्मपुत्रेच्या पाणीवाटपाचा प्रश्न क तिबेटचा प्रश्न ड प्रश्न आहे पहिल्यातलाच दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा चार गुण विधान दिलेलं आहे समर्पक संकल्पना लिहायची एक गुणासाठी एक जेव्हा एक राज्य इतर राज्यांवर लष्करी ताकदीच्या वापराशिवाय प्रभाव पाडते दोन अनेक देशात कार्यरत असलेली कंपनी तीन जास्त उत्पन्न देणाऱ्या जातीच्या बियानांचा विकास सिंचन पद्धतींचा विस्तार चार लोकांचा राज्याच्या निर्णय प्रक्रियेत सहभाग ई प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द व लिहा चार गुण शब्दांचा गट दिला आहे त्या गटात न बसणारा म्हणजे विसंगत शब्द ओळखायचा एक ब्रिक्सचे सदस्य भारत रशिया चीन अमेरिका दोन पेटंट ट्रेडमार्क कॉपीराईट शिक्षण तीन भाषावाद प्रांतवाद राष्ट्रवाद जमातवाद चार अरुणाचल प्रदेश सिक्कीम दलाई लामा मेघालय गटात न बसणारा शब्द ओळखायचा प्रश्न क्रमांक दुसरा दुसरा प्रश्न आहे नऊ गुणाचा त्यातील प्रश्न आहे चार गुणाचा खालील संकल्पना चित्र पूर्ण आहे विषय दिलाय सुशासनाची मूल्य एक दोन तीन चार मूल्य लिहायची आहेत चार गुणांच्या साठी सुशासनाची चार मूल्य लिहायची चार चौकटीत ब प्रश्न आहे खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांचे उत्तर लिहा पाच गुण आहेत आणि नकाशा आहे आशिया खंडातील प्रमुख देश पुस्तकात तुम्हाला स्पष्ट दिसेल नकाशा हा एक आशिया खंडातील कोणत्याही पाच देशांची नावं लिहायची आशिया खंडातले खंडातील पाच देशांची नावं लिहायची त्याला पाच गुण आहेत म्हणजे एका देशाचं नाव लिहिलं तर एक गुण अतिशय सोपे प्रश्नपत्रिका प्रश्न तिसरा खालील विधाने चुकीबरोबर ते स कारण सांगायचं आहे कोणतेही पाच सात दिलेले आहेत पाचच सोडवायचे चुकीबरोबर आणि दहा गुण आहेत म्हणजे एकाला दोन गुण चुकीबरोबर ओळखायला एक गुण आणि त्याचं स्पष्टीकरण द्यायला एक गुण एक राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना महिला हक्क संरक्षणासाठी करण्यात आली दोन राजकीय कार्यकारी प्रमुखाविरोधात लोकायुक्त चौकशी करू शकतात तीन एकोणीसशे ऐंशीच्या दशकाला मानवतावादी हस्तक्षेपाचं सुवर्णकाळ म्हणतात चार समाज परिवर्तनासाठी व राष्ट्रीय एकात्मतेसाठी लोकशाही आवश्यक आहे पाच पारंपरिक प्रशासन कार्यक्षम होते सहा राष्ट्रीय एकात्मता परिषदेची स्थापना करण्यात आली सात भारतामध्ये नियोजन आयोगाची निर्मिती कृषी विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी करण्यात आली चौथा प्रश्न आहे खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा कोणतेही mm. तीन स्पष्ट करायचे पाच दिलेले आहेत तीन सोडवायचे आणि नऊ गुण आहेत म्हणजे एकाला एक तीन गुण एक भारत आणि बांगलादेशांचा सहसंबंध दोन लोकपाल आणि भ्रष्टाचार निर्मूलन तीन भारतीय समाज स्त्री पुरुष असमानता चार मानवी हक्क मानवतावादी हस्तक्षेप आणि पाच राष्ट्रीय एकता प्रादेशिक अस्मिता यांचा सहसंबंध स्पष्ट करायचा आहे तीन तीन गुणांच्यासाठी प्रश्न पाचवा खालील विषयावर तुमचे मत पंचवीस ते तीस शब्दात मांडा कोणतेही तीनच सोडवायचे पाच दिलेले आहेत आणि बारा गुण आहेत म्हणजे एका एक प्रश्नाला चार गुण एक ई प्रशासनामुळे शासकीय प्रक्रिया जलद झाली दोन शांतता व स्थैर्य यांची राष्ट्राच्या प्रगतीसाठी गरज असते तीन पर्यावरण ढासामुळे अनेक समस्या निर्माण होतात चार उदारमतवादी लोकशाही आवश्यक आहे सहा जागतिकीकरणामुळे ग्राहकांना दर्जेदार वस्तू व सेवा मिळतात पाचपैकी पैकी तीनच सोडवायचे बारा गुण आहेत प्रश्न क्रमांक सहावा खालील प्रश्नांची उत्तरे ऐंशी ते शंभर शब्दातल्या कोणतेही दोनच सोडवायचे चार दिलेले आहेत आणि दहा गुण म्हणजे एका प्रश्नाला पाच गुण एक भारतातील डाव्यांचा उग्रवाद म्हणजे काय दोन भारताच्या परराष्ट्र धोरणाची मूलभूत तत्वे स्पष्ट करा तीन महिला सक्षमीकरणासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना स्पष्ट करा चार भारतात प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न स्पष्ट करा चारपैकी दोन सोडवायचे दहा गुण आणि शेवटचा प्रश्न आहे सातवा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे दीडशे ते दोनशे शब्दात लिहा मुद्दे दिलेले आहेत त्यावरून उत्तर लिहायचे दोनपैकी एकच सोडवायचं दहा गुण म्हणजे दीर्घोत्तरी प्रश्न एक भारताच्या था परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक स्पष्ट करा मुद्दे दिलेले आहेत ऐतिहासिक घटक आर्थिक घटक राजकीय घटक भौगोलिक घटक आंतरराष्ट्रीय घटक पाच घटक दिलेले आहेत आणि दहा गुण आहेत म्हणजे एका घटकाला दोन गुण दोन जागतिकीकरणाचे परिणाम स्पष्ट करा मुद्दे तंत्रज्ञानावरील परिणाम सामाजिक परिणाम सांस्कृतिक परिणाम राजकीय परिणाम आणि आर्थिक परिणाम म्हणजे एका मुद्द्याला दोन गुण दोन्हीपैकी एकच सोडवायचं आहे पुन्हा एकदा वेबसाईटचं नाव सांगते डोक्यालिटी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आता अकरावी बारावीच्या वेगवेगळ्या वेग 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 विषयाच्या अभ्यासक्रमाच्या पी डी एफ फाईल प्रश्नपत्रिकेच्या पी डी एफ फाईल उत्तरपत्रिकेच्या पी डी एफ फाईल दिलेल्या आहेत वेबसाईटला एकदा व्हिजिट जरूर करा धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल अभ्यासासाठीही शुभेच्छा आणि परीक्षेसाठीही शुभेच्छा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना या व्हिडिओच्या लिंक्स जरूर पाठवा